महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आजकाल बॉलिवूड मध्ये चित्रपटांचा रिमेक करणं हा एक नवा ट्रेंडच झालाय। या चित्रपटांमध्ये महानायक अमिताभ बच्चन हे चित्रपटही त्यास अपवाद नाही। अमिताभच्या डॉन, अग्निपथ आणि जंजीर या चित्रपटांचे रिमेक करण्यात आले आहे। शक्ती या आपल्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनवू नये असं मात्र बिग बीला वाटत नाही। शक्ती हा सर्वार्थाने खास चित्रपट आहे, या चित्रपटाचा रिमेक बनवू नये असं माझं मनापासून मत आहे असं त्यांनी स्पष्ट केले। ब्रिस्बेन कसोटीत भारताच्या सर्व बाद 408 धावांना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसा अखेर 4 बाद 221 असं चोख प्रत्युत्तर दिले। दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा स्मिथ 65 तर मिचेल मार्श हा 7 धावांवर खेळत होता। ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी अर्धशतक झळकावले। रॉजर्स 55 धावांवर बाद झाला तर वॉटसन 25 आणि शॉन मार्श 32 धावांवर माघारी परतले। भारताकडून उमेश यादवने कांगारूच्या 3 फलंदाजांना माघारी धाडले तर अश्विनला 1 विकेट मिळाली। त्याआधी भारताचा पहिला डाव आदल्या दिवशीच्या 4 बाद 311 धावांवरून सर्व बाद 408 असा पहिल्याच सत्रात आटोपलाय। बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात घडावी अशी घटना इक्वाडोरच्या अमेझॉन क्षेत्रातील बरसाती जंगलात घडली। इथं एका फिल्म मेकर तरुणीने चक्क एका आदिवासी तरुणाशी विवाह केलाय, तोही आपली डॉक्युमेंटरी पूर्ण करण्यासाठी। बरसाती जंगलात राहणाऱ्या हुए योरानी आदिवासी जमातीच्या परंपरा खूप कट्टर असल्याचं सांगण्यात येते। त्यांचं असं मानणं आहे की आपल्या जमातीबद्दल कुणाला काही सांगायचं असेल तर कबिल्यातील कुणाशी तरी त्या व्यक्तीला लग्न करावं लागतो। नुकताच असा प्रकार समोर आलाय। 24 वर्षाची ब्रिटिश फिल्म मेकर तरुणी सारह बेगम एक डॉक्युमेंटरी बनवण्यासाठी इथे दाखल झाली होती। माहिती मिळवण्यासाठी तिला याच कबिल्यातील गिनोक्त नावाच्या एका 30 वर्षीय तरुणाशी विवाह करावा लागलाय। आपल्या आवडत्या अभिनेता अभिनेत्रीसाठी काही करणारे फॅन्स असतात, त्यातच एक भर पडलीय। आपल्या आवडत्या व्यक्तीचा किस घेण्यासाठी एकानं तब्बल 15 लाख रुपये मोजले आहे। अभिनेत्री टीव्ही अभिनेत्री डिएना अग्रोन ही एका सोशल नेटवर्किंग साईटच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती। त्यावेळी डिएनानं एका चॅरिटेबल कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। यावेळी अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली लावण्यात आली। 1000 रुपयापासून सुरू झालेली ही बोली $23,000 पर्यंत म्हणजे 14,63,490 पर्यंत थांबली। एका व्यक्तीनं एका किस साठी जवळपास 15 लाख रुपये मोजले आहे। नागपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। हर्षवर्धन जाधव यांच्यावर स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे पराग जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटू न दिल्याने आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली। मात्र जाधव यांनी आपण कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा केला। आमदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत। आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या स्पाइनजेटच्या विमानाचं उड्डाण अखेर पूर्ण सुरू झाले। पेट्रोलच्या पुरवठ्यासाठी सरकारच्या हस्तक्षेपानंतर स्पाइसजेटला दिलासा मिळालाय। या विमान कंपनीचं जवळपास 2,000 कोटीचं देणं ऑइल कंपन्यांकडे बाकी आहे, त्यामुळे आजपासून रोख पैसे भरल्यानंतरच इंधन देण्याचा निर्णय काही कंपन्यांनी घेतल्याचं वृत्त होतं। मात्र नंतर त्यासाठी स्पाइसजेटला 15 दिवसांची मुदत देण्याची सरकारकडून सांगण्यात आलं आहे। या कंपन्यांना तात्पुरता का होईना दिलासा मिळाला आहे। पाकिस्तान मधील शालेय विद्यार्थ्यांचा सामूहिक हत्याकांडाच्या घटनेच्या काही तासाच्या अंतरच इराक मध्येही ISIS या दहशतवादी संघटनेने जवळपास 150 महिला आणि मुलींची सामूहिक हत्या केल्याची घटना समोर आली। दहशतवाद्यांचे आणखी एक काळे कृत्य समोर आले। इराक मध्ये जिहाद विवाहाला नकार दिल्यामुळे अबू अनस अल लिबी या दहशतवाद्याने जवळजवळ 150 महिला आणि मुली यांची हत्या केली। लिबीने इराक मधील अल फलुजा शहरात ही मालिका घडून आणली। हत्या केलेल्या 150 महिलांपैकी काही जण गर्भवती महिला होत्या। इराक मधील ISIS या दहशतवादी संघटनेने अल फलुजा मध्ये एका मशिदीचे रूपांतर मोठ्या तुरुंगात केले असून त्यात मोठ्या प्रमाणावर पुरुष आणि महिलांना कैद केले। जम्मू काश्मीर मध्ये कुपवाडा भागात सकाळी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार तर लष्कराचा एक जवान जखमी झालाय। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान शनिवारी होणार आहे। सकाळी कुपवाडा जिल्ह्यातील एका गावात 2 दहशतवादी असल्याची बातमी मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने केलेल्या कारवाई दरम्यान एक दहशतवादी ठार झाला असून सुरक्षा दलाचा एक जवानही जखमी झालाय। परिसराची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू झाली। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने तयार केलेल्या GSLV Mark III या प्रक्षेपक यानाची आज चाचणी घेण्यात येणार आहे। सकाळी 9:30 वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून या यानाचं उड्डाण होणार आहे।
ही चाचणी यशस्वी झाल्यास उपग्रहाद्वारे मानवाला अंतराळात पाठवण्याच्या दिशेने इस्रोचं आणखी एक पाऊल पुढे पडेल. इस्रोच्या PSLV या उपग्रह प्रक्षेपकाला मागील 2 दशकात मोठे यश मिळाले, त्यामुळे GSLV या अधिक क्षमता असलेला उपग्रह प्रक्षेपकाच्या निर्मितीवर इस्रोने लक्ष केंद्रित केले. महाराष्ट्रातून LBT रद्द होण्याचा मार्ग मोकळा झालाय, कारण केंद्रीय मंत्रिमंडळाने GST अर्थात वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या अंमलबजावणीला हिरवा कंदील दिलाय. आज सकाळीच महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी GST लागू होताच LBT हटवण्याची घोषणा केली. सर्व प्रकारच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करांना म्हणजेच आयात कर, उत्पादन शुल्क, VAT, विक्री कर, सेवा कर, जकातीला पर्याय म्हणून केंद्राने GST कर प्रणाली लागू करण्याची घोषणा केली, त्यावर आता अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झालाय. रितेश बत्राच्या द लंच बॉक्स या चित्रपटाला टोरांटो मधील परीक्षकांनी बेस्ट फर्स्ट फीचर असा किताब मिळालाय. 2013 कान्स चित्रपट महोत्सवात क्रिटिक्स वीक व्यूअर्स चॉईस अवॉर्ड मिळाले. या चित्रपटात निर्माते कौर, इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रमुख भूमिका केली. भारतात हा चित्रपट 20 सप्टेंबर 2013 प्रदर्शित झालाय. विश्वकप साठी भारताच्या 30 संभावित खेळाडूंमध्ये समावेश असलेला बंगालचा खेळाडू मनोज तिवारी इडन गार्डन वर एका बाउन्सर मधून वाचलाय. इडन गार्डन वर कर्नाटक संघाच्या विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट मॅचच्या शेवटच्या दिवसात अभिमन्यू मिथुन यानं एक धोकादायक बाउन्सर टाकला आणि सगळ्यांचे डोळे पांढरे पडले. बंगालची बॅटिंग सुरू असताना 38 ओव्हरच्या पहिल्या बॉलला तिवारीने मिथुनच्या बाउन्सर वरून नजर हटवली आणि हा बाउन्सर बॉल सरळ जाऊन त्याच्या हेल्मेटला धडकला. हा बाउन्सर तिवारीच्या हेल्मेटवर इतक्या जोरात आदळला की त्यामुळे हेल्मेटला भेग पडली. सगळ्यांनी धावत जाऊन तिवारीला सांभाळलं. दरम्यान बंगालचे फिजिओई मैदानावर येऊन धडकले. सावधानता म्हणून त्याला MRI साठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मंगळ भरारी घेतल्यानंतर अंतराळ मोहिमेमध्ये इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून GSLV Mark III या प्रक्षेपक यानाचं आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. Mark III मुळे इस्रोला अंतराळात 4000 टनाचे उपग्रह सोडणे शक्य झाले. तसेच भारताच्या अंतराळात माणसाला पाठवण्याच्या महत्वाकांक्षेलाही बळ मिळाले. इस्रोच्या PSLV या उपग्रह प्रक्षेपणाला मागच्या 2 दशकात मोठे यश मिळाले. यानंतर इस्रोने आपलं पूर्ण लक्ष GSLV च्या अत्याधुनिक उपग्रह प्रक्षेपकाच्या निर्मितीवर केंद्रित केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या मूर्ती देशभरातील चौकाचौकात लावणार असल्याची घोषणा अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप खासदार साक्षी महाराज यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्याने मोठा वाद झाला होता. हिंदू महासभेने गोडसेच्या काही मूर्ती दिल्लीतील मंदिर मार्ग इथल्या त्यांच्या मुख्यालय प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत. मूर्ती लावण्यासाठी हिंदू महासभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज परवानगी मागणार आहे. जर अकबर, औरंगजेब आणि महात्मा गांधी यांच्या नावावर रस्त्यांची नावं ठेवली जात असतील तर गोडसे सारख्या राष्ट्रीय हिरोच्या मूर्ती लावण्यावर एवढा वाद होण्याचं कारण काय, असा सवाल हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या लष्कराने पेशावर मधील शाळेवर झालेल्या तालिबानी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हवाई हल्ला करून 57 आतंकवाद्यांना मारून टाकले. हा हल्ला खैबर नावाच्या आदिवासी विभागाला केला, जेथे सुसाइड बॉम्बर्सला शिक्षण दिलं जातं असं समज आहे. लष्कराने 20 हवाई हल्ले तालिबानच्या खैबरच्या तिराहमधील अनेक गुप्त ठिकाणी केले. खैबर हे पेशावरच्या शेजारचं ठिकाण असून या हल्ल्यात 57 आतंकवाद्यांचा मृत्यू झालाय, असे लष्कराच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. पेशावर मधील शाळेत झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये सामील असलेल्या अतिरेक्यांना खैबरच्या 12 नामक भागात प्रशिक्षण दिले होते. अतिरेकींनी या हल्ल्यात 148 लोकांचा मृत्यू झालाय, ज्यात 132 शाळकरी मुलं होती. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांना भारतात राहण्याचा अधिकार नाही, असं धर्मजागरण मंचाचे नेते राजेश्वर सिंग यांनी म्हटले. अलीगडमध्ये धर्म परिवर्तन कार्यक्रमाच्या आयोजनाच्या वृत्तानंतर चर्चेत ते बोलत होते. भारताला हिंदू राष्ट्र बनवणार असल्याचा दावाही सिंह यांनी केलाय. तसंच देशातून इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म नष्ट करणार असल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर आतापर्यंत 3 लाखाहून अधिक लोकांची घरं वापसी करून ते हिंदू बनल्याची राजेश्वर सिंह यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ख्रिसमसच्या मुहूर्तावर 15 मुस्लिम ख्रिश्चन कुटुंबियांचं धर्म परिवर्तन करण्याची तयारी केली होती. संघाने याला घर वापसीचं नाव दिलं होतं. धर्म परिवर्तनाच्या या कार्यक्रमात भाजप खासदार आदित्यनाथही सहभागी होणार होते. मात्र मोठा वाद झाल्यानंतर धर्म परिवर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लीलतेला बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होते. चित्रपटांमध्ये आज जितक्या मोठ्या प्रमाणात अश्लीलता दाखवली जाते त्यावर सेन्सॉर बोर्डाने लगाम लावायला हवा.
मध्य प्रदेश चे राज्यपाल राम नरेश यादव यांनी राजभवनात सत्यार्थींचा सन्मानार्थ कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात ते बोलत होते। एकेकाळचे लवबळ अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र येण्याचे चिन्ह निर्माण झाले। डेड इश्किया या सिनेमाचा दिग्दर्शक अभिषेक चौबे आपला आगामी सिनेमा उडता पंजाब साठी शाहिद कपूर आणि आलिया या दोघांना मुख्य भूमिकेसाठी साइन केले, पण या सिनेमासाठी करीना कपूर हिलाही साइन करण्यात येते असं समजतंय। मिळालेल्या माहितीनुसार करीनाला या सिनेमासाठी जवळपास निश्चित करण्यात आले, पण या सिनेमात तिला शाहीच्या विरुद्ध कास्ट करण्यात आले किंवा नाही, शाहिद करीना एकाच दृश्यात दिसणार किंवा नाही यावरचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। माजी क्रिकेटर आणि भाजप नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्या गाडीवर जम्मू मध्ये दगडफेक झाली। या घटनेत सिद्धू यांना दुखापत झाली नसली तरी त्यांच्या ताफ्यातील काही पोलिसांसह 5 जण जखमी झाले। सध्या जम्मू काश्मीर मध्ये निवडणूक सुरू आहे। या निवडणुकीत भाजपचे प्रतिनिधी असलेला कविंद्र गुप्ता यांच्या प्रचारासाठी सिद्धू जम्मूत आले होते। कविंद्र गुप्ता यांच्यासाठी मत मागत असतानाच अचानक काही अज्ञात युवक तेथे आले आणि त्यांनी थेट सिद्धू यांच्या ताफ्यावरच दगडफेक सुरू केली। या घटनेनंतर सिद्धू यांना गाडीत बसवलं गेलं, त्यामुळे त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही, पण त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या काही पोलिसांसह 5 जण या दगडफेकीत जखमी झाले। दहशतवाद विरोधात कठोर पावलं उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनी केली असतानाच पाकिस्तान मधील दहशतवाद विरोधी कोर्टानं 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केलाय। एकीकडे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद पाक मध्ये मुकाट फिरत असताना लखवीलाही जामीन मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे। कर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।